की या सरकारचं पहिलंच अधिवेशन नागपूरचं आणि या अधिवेशनाच्या निमित्ताने इथे आल्यानंतर जे स्वागत विदर्भातल्या जनतेने आमचं केलं आपणही आमचं स्वागत केलं. नुसतं स्वागतच आपण केलं नाही तर आमच्याकडनं असलेल्या अपेक्षा सुद्धा एका आपुलकीच्या भावनेतून मांडल्या. या सर्व अपेक्षांचा आणि आपण मांडलेल्या प्रश्नांची आणि व्यथांची आम्ही दखल घेतलेली आहे. मी जे सभागृहात सांगितलं की गेल्या 4-5 दिवसामध्ये एक नागपूर आणि वर्धा जिल्ह्याची बैठक झाली पण त्या बैठकीला मी उपस्थित राहू शकलो नव्हतो. नागपूरची जी बैठक आहे ती येत्या आठवड्याभरामध्ये मी मुंबईमध्ये घेतोय. उर्वरित विदर्भातील सर्व जिल्ह्यांची लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार आणि प्रशासकीय अधिकारी अशा बैठका आम्ही घेतल्या आणि त्या बैठकांमध्येच अनेक स्थानिक प्रश्न पिण्याचे असतील, रुग्णालयांचे असतील, शेतकऱ्यांचे असतील, सर्वच हे मार्गी लावण्याच्या निमित्ताने आदेश दिलेले आहेत. आणि मला खात्री आहे की जी कामं काही गोष्टींअभावी अडली होती, मग निधी असतील किंवा परवानगी असतील, ती अडलेली कामं मार्गी लागून लवकरात लवकर पूर्ण होतील आणि विदर्भाच्या जनतेच्या ज्या काही अशा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करायला आमच्याकडनं नक्कीच आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आणि ते वचनच मी या निमित्ताने आपल्या माध्यमातून सगळ्यांना देतोय. अधिवेशनाची सांगता होत असताना अंतिम आठवडा प्रस्ताव त्याला उत्तर देत असताना मी 2-3 घोषणा किंवा निर्णय, घोषणा नाही निर्णय हे जाहीर केलेले आहेत. आणि हे निर्णय म्हणजे जो आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये एक महत्वाचं वचन आहे गोरगरिबांसाठी 10 रुपयात थाळी. त्या निर्णयाची घोषणा आम्ही केलेली आहे. गोरगरिबांना 10 रुपयामध्ये शिवभोजन देण्याची योजना आम्ही सुरू करत आहोत. पहिल्यांदा राज्यात 50 ठिकाणी ही केंद्र उघडण्यात येतील. मग त्याचा अनुभव घेऊन त्याच्यात आणखीन काही उणीवा असतील तर सुधारणा करून नक्कीच ही योजना आम्ही राज्यव्यापी करणार आहोत. त्याच्यानंतर आणखीन एक विषय जो सर्वांच्या आयुष्यामध्ये एक महत्वाचा असतो तो म्हणजे त्यांची जी काही कामं असतात छोटी मोठी त्याच्यासाठी त्यांना मुंबईमध्ये मंत्रालयात हेलफाटी मारावी लागतात. अनेकदा चक्रा माराव्या लागतात पण कामाची दखल नक्की कोणाकडे जायचं काय करायचं हे कळत नाही. म्हणून आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की मुंबईमध्ये जसं एक मुख्यमंत्री कार्यालय आहे CMO ज्याला म्हणतात तसं प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी एक CMO असेल. जी कामं मुंबई ज्या कामासाठी मुंबईत येण्याची आवश्यकता लागणार नाही ती कामं तिथल्या तिथेच केली जातील आणि ही सगळी कार्यालय ही मंत्रालयातल्या आमच्या मुख्य कार्यालयाशी ती कनेक्टेड असतील. याच बरोबरीने बाकी जे काही निर्णय घेतलेत आपल्यासमोर आलेले आहेत. विदर्भासाठी विदर्भामध्ये खनिजाचा विपुल साठा आहे पण त्याचा योग्य पद्धतीने अद्याप उपयोग केला गेला नाही. म्हणून ही आपली संपत्ती ही अशीच भूगर्भामध्ये राहिलेली आहे. आणि हा ज्या वेळेला प्रश्न आम्ही मांडत होतो तो मांडल्यानंतर सुद्धा म्हणावी तशी दखल घेतली जात नव्हती आणि त्याकरता या सरकारने हाही निर्णय घेतलेला आहे की पूर्व विदर्भामध्ये जो खनिज साठा आहे विपुल खनिज साठा आहे तो लक्षात घेऊन जसा जमशेदपूर भिलाई येथे मोठा स्टील प्लांट आहे तसा एक मोठा स्टील प्लांट या पूर्व विदर्भात आणल्यानंतर या पूर्व विदर्भाचा नव्हे तर पूर्ण विदर्भाचा कायापालट करू शकेल एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. रोजगार उपलब्ध होईल. अनेक निर्णय आम्ही घेतलेले मिहान असेल मग ते गोसेखुर्द असेल काही ठिकाणी हॉस्पिटलच्या इमारतींचा प्रश्न असेल पण हे सगळे निर्णय घेत असतानाच शेतकऱ्यांबद्दल म्हणजे आम्ही मुंबईमध्येच एक निर्णय घेतला होता की इथला जो धान उत्पादक शेतकरी आहे त्याला प्रोत्साहनपर राशी म्हणून आम्ही 500 रुपयाची घोषणा केली होती. मग आमच्या लक्षात असं आलं की मूळ किंमत आणि राशी धरल्यानंतर साधारणतः 2300-2350 रुपये त्याच्या हातात पडतात तर ते पूर्ण 2500 रुपये म्हणजे त्याच्यात 150-200 जी काय आणखीन त्याच्यात भर टाकण्याची गरज आहे ती टाकून त्या माझ्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हातामध्ये पूर्ण 2500 रुपये मिळतील. हा सुद्धा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि एक महत्वाचा निर्णय म्हणजे आपल्याला सर्वांना कल्पनाच आहे की महाराष्ट्रामध्ये गेले काही वर्ष दुष्काळ अवकाळी याच्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. या त्रस्त शेतकऱ्याला आधार देण्याची एक आवश्यकता आहे. आम्ही जो काही निर्णय घेतलाय हा केवळ शेतकऱ्याच्या तेवढ्या पुरताच आज जो काय मगाशी आपल्या समोर तो आला असेल
हा एकमेव निर्णय नसणार तर शेतकरी चिंतामुक्त कसा होईल त्याच्यासाठी सुद्धा आम्ही योग्य दिशेने पावलं टाकतो आहोत. पण आज जो एक निर्णय आम्ही घेतलेला आहे तो निर्णय म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना. सप्टेंबर 19 म्हणजे 30 सप्टेंबर 2019 पर्यंत ज्या शेतकऱ्यांची पीक कर्ज थकित झालेली आहे त्या सर्व थकित पीक कर्जातून महाराष्ट्राचं सरकार त्याला कर्जमुक्त करत आहे. ही योजना मार्च पासून सुरुवात होईल आणि ही योजना म्हणजे जसं पूर्वीच्या सरकारने केलं होतं आम्ही त्याच्यामध्ये होतो. जवळपास 26-27 वेळा योजनेनंतर सुधारणा कराव्या त्यांना लागल्या होत्या. म्हणजे द्यायचंय पण तुम्हाला मिळणार नाही अशा पद्धतीने ती एक योजना केली गेली होती. हे दुर्दैवी होतं. ही जी काही योजना आहे ही योजना शेतकऱ्याच्या थेट कर्ज खात्यामध्ये त्याचे पैसे जातील आणि शेतकरी कर्जमुक्त होईल अशी ती योजना आहे. एक साधारणतः पुढचे 1.5-2 महिने मधली जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला पूर्ण तयार करण्यासाठी लागतील आणि ही यंत्रणा तयार झाल्यानंतर मार्चमध्ये जी ही योजना सुरू होईल आणि मार्च एप्रिल मे लवकरात लवकर ही पूर्ण योजना आम्हाला शेतकऱ्याच्या लाभासाठी वापरायची आहे. आणि मला खात्री आहे पूर्वी जशा अटीतटी शर्तीमुळे शेतकरी त्रासून गेला होता म्हणजे सोबत पत्नीला पण आणखीन हे केलं तर त्या हा पण एक तुझा पुरावा दे अमुक कर तमुक कर या सगळ्या अडचणींचा त्याला सामना करायला लागणार नाही आणि त्याला त्याच्या हक्काचं जे आहे ते सरकार द्यायला वचनबद्ध आहे. आणि मला स्वतःला एक समाधान आहे की शेतकऱ्याला आम्ही जे काही वचन दिलेलं आहे त्या वचनाला आजपासून सुरुवात होत आहे. मला असं वाटतं एक चांगली सुरुवात आम्ही तसं पाहिलं तर आमच्या या पहिल्या अधिवेशनात कारण पहिलं मुंबईतलं अधिवेशन झालं होतं ते 2 दिवसाचं होतं. त्याच्यात सरकारवरती विश्वासदर्शक ठराव तो मंजूर करायचा होता बाकी कामकाज त्याच्यात काही झालं नव्हतं. पण कामकाजाच्या दृष्टीने आणखी एक गोष्ट आनंदाची म्हणजे पहिल्या माझ्याही कारकिर्दीची सुरुवात मुख्यमंत्री म्हणून या ज्याचा उल्लेख मी माझा आजोळ म्हणून केलेला आहे त्या विदर्भातून झालेली आहे. साहजिकच आहे या आजोळातून संपूर्ण विदर्भाचा आशीर्वाद घेऊन मी कामकाजाला सुरू केलेलं आहे आणि यांचे आशीर्वाद विदर्भवासियांचे आशीर्वाद आमच्या सरकारला पुढची वाटचाल सुद्धा यशस्वी करायला उपयोगी पडतील हीच एक खात्री बाळगतो. आणि याबद्दल आणखीन काही खोलात जाऊन प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारा. मला असं वाटतं माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने आपले अर्थमंत्री जयंतराव बसलेले आहेत ते आपल्या सगळ्या शंकांना उत्तर देतील. पण ह्या योजनेबद्दल आम्ही पूर्ण ज्याला प्रेझेंटेशन म्हणू ही नुसती योजना घोषित करून आम्ही गप्प नाही बसणार आहोत तर शेतकऱ्यांनी सुद्धा काय करावं यंत्रणेने सुद्धा काय करावं त्याच्याबद्दल आम्ही गावोगावी जिल्ह्यात जाऊन सगळ्यांना सांगणार आहोत. आणि एवढंच नाही तर आम्ही असं ठरवलेलं आहे की याबद्दल एक फिल्म करून आपल्या माध्यमातून ही महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं पाहिजे की शेतकऱ्यांनी कुठे जावं काय करावं काय काय त्याला लागणार आहे. लागणार जास्त काही नाहीये. ह्या गोष्टी अत्यंत सोप्या पद्धतीने त्याच्या हक्काचं ते जे काय आहे ते त्याला देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मला खात्री आहे की त्याच्यात आम्ही यशस्वी होऊ. आंध्र प्रदेश मध्ये साधारणतः 1 एकरवर याचा किती भार पडणार आहे आणि 2 लाखांच्या कर्जमाफीचा पूर्ण फायदा म्हणजे 7-12 कोरा साधारणतः किती लाख शेतकऱ्यांना. असं आहे की मागच्या सरकारने फार मोठी